बघा, जरांगी पाटलांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळते आहे. ते पाणी पितात परत पाणी सोडतात, पाणी पिता वापस पाणी छोड देते. उनकी प्रकृती एक तो उनकी प्रकृती बहुत बारीक नाजूक आहे. एक तर ती प्रकृती त्याची फार नाजूक आहे जरांगी पाटलांची, पण त्यांचं नेतृत्व फार खंबीर आहे. आज सरकारचं शिष्टमंडळ भेटणार म्हणजे काय करणार? काही ठोस पर्याय किंवा काही ठोस उत्तर त्याच्यावरती आहे का? आणि सरकारला किती वेळ हवा आहे? हा जो प्रश्न जरांगे पाटलाने विचारलेला आहे त्याचं उत्तर मुख्यमंत्री देत आहेत का? सरकारचं शिष्टमंडळाने त्यांना भेटावं, जरूर भेटावं. हा सरकारचा अधिकार आहे, त्यांच्याशी चर्चा करावी. आमची भूमिका स्पष्ट आहे की कोणाच्याही ओबीसी असतील किंवा इतर समाज असेल, आदिवासी असेल, त्यांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाची मागणी मान्य व्हावी आणि ते करणं केंद्र सरकारच्याच हातामध्ये आहे. पण नरेंद्र मोदी प्रचारामध्ये तिथे गुंतलेले आहेत. अमित शहा छत्तीसगड पासून मिझोरामपर्यंत फिरतायत आणि महाराष्ट्र पेटलाय. महाराष्ट्रामध्ये लोक आत्महत्या करतात या प्रश्नावर. जरांगे पाटलांचे प्राण पणाला लागलेले आहेत. त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं जरा महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही. त्यांना महाराष्ट्र पेटवायचं आहे का की त्यासाठी सगळं चाललेलं आहे? प्रधानमंत्र्यांनी दूरध्वनीवरून त्यांच्याशी निदान बोललं तरी पाहिजे, का तेही बोलायला वेळ नाही? हा, एक एक तास मन की बात करता रेडिओवरून, जगभरात फिरता, जगभरच्या नेत्यांना मिठ्या मारता, पण आमचा महाराष्ट्राचा एक सुपुत्र, एक कार्यकर्ता, एक सामाजिक कार्यकर्ता, आपला जीव त्याने पणाला लावलेला आहे एका समाजासाठी, त्याच्याशी तुम्हाला संवाद साधायला वेळ नाही? काय करतात उपमुख्यमंत्री? आशीर्वाद आहे ना त्यांना दिल्लीचा मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना? वाचवा प्राण जरांगे पाटलांची, वाचवा. मग मला ह्या निमित्ताने प्रश्न असा विचारायचा आहे की उठ सूट तुम्ही मोदीजींकडे बोट दाखवता, केंद्र सरकारकडे बोट दाखवता, पण मराठा आरक्षण ह्या विषयावर राहुल गांधीजींची काय भूमिका आहे? एक साधा ट्वीट तरी त्यांनी मराठा आरक्षण या विषयावर राहुल गांधीजींनी केला आहे का? मग केंद्र सरकार आणि मोदीजींकडे बोट दाखवणारे हे नेमकं राहुल गांधींना हे जे काय बाकी 5 राज्यांमध्ये जे प्रचार काँग्रेसचा जो सुरू आहे सईकडे जाऊन भारतीय जनता पक्षाच्या बद्दल विष पेरतायत, मग त्यांना एक साधा ट्विट किंवा जरांगे पाटलांना एक साधा फोन पण करायसारखं राहुल गांधींना वाटलं नाही का? मग काँग्रेसचे जे महाराष्ट्राचे जे नेते मंडळी आहेत किंवा 10 जनपदचा जो नवीन कामगार आहे जो भांडूपवरून रोज बोलतो, तर त्या संजय राजाराम राऊतला सांगेन तुझ्या मातोश्रीच्या नवीन मम्मीला एक साधं मराठा आरक्षणावर काहीतरी बोलायला तरी सांग, राहुल गांधींना भूमिका मांडायला तरी सांगा, आणि मग अन्य लोकांवर बोला आणि मग आमच्याकडून अपेक्षा ठेवा. आमचं केंद्र सरकार, मग अमितभाई शाह असतील किंवा मोदीजी असतील, प्रत्येक क्षणाची माहिती आदरणीय मुख्यमंत्री आणि आदरणीय फडणवीस साहेबांकडून आणि आदरणीय बावनकुळे साहेबांकडून घेत आहेत. आमची चिंता करू नका, पण तुमच्या नेते मंडळी ज्यांना तुम्ही राष्ट्रीय नेते मानता त्यांनी एक साधं मराठा आरक्षणावर एक ट्विट पण करत नसतील, मग त्यांना आम्ही आरक्षणाच्या विरोधात आहेत असं आम्ही समजावं का? याबद्दल थोडं काँग्रेस नेत्यांनी आणि 10 जनपदच्या नवीन कामगारांनी संजय राजाराम राऊतनी सांगावं. ऍपल फोनचे बोला तुमचं. त्यांचं असं म्हणणं आहे की मोदींनी सुद्धा फोनवरून चर्चा जी आहे ती म्हणून जरांगे सोबत केलं गरजेचं आहे असे. म्हणजे माझा तेच मुद्दा आहे ना, सगळं मोदीजींनी करायचं, सगळं अमित शहाजींनी करायचं, सगळं देवेंद्रजींनी करायचं, आणि मग तुझ्या राहुल गांधींनी
किंवा प्रियंका गांधीजींनी एक साधं ट्विट पण करू नये, समर्थन पण दाखवू नये. म्हणजे काँग्रेसचे सगळे राष्ट्रीय नेते नेतृत्व सगळे गार गप्प मौनी बाबा, ना खरगेजी बोलत आहे ना राहुलजी बोलत आहे. याचा असा अर्थ आहे का काँग्रेसचा तुम्हाला काँग्रेसचा आरक्षणाला समर्थ मराठा आरक्षणाला समर्थन नाही? मग पहिलं तुमच्या नेत्यांच्या तोंडे उघडा आणि मग आमच्या नेत्यांकडून अपेक्षा ठेवा.